शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात कवी संमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं. भाषा आणि वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनाप्रसंगी निमंत्रितांच्या कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सामाजिक आणि राजकीय विषयावर कवितांच्या सादरीकरणातून भाष्य करण्यात आलं. शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात भाषा आणि वाङ्मय मंडळाचं उद्घाटन प्राचार्य डॉक्टर कुमुद गोरे खर्डीकर यांच्या हस्ते पार पडलं. यानिमित्त कवी संमेलनाचं आयोजनही करण्यात आलं होतं. निमंत्रितांच्या या काव्यसंमेलनात गेणू शिंदे अध्यक्षस्थानी होते, तर कवयित्री प्रिया धारूरकर, उज्ज्वला खोबरागडे, कस्तुरी जोशी, सुनील उबाळे, रामप्रसाद वावळ, गिरीश जोशी, विष्णू सुरासे आदींनी आपल्या कविता सादर केल्या. कवींनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर, सामाजिक प्रश्नांवर, महिलांच्या प्रश्नांवर मार्मिकरित्या कवितेच्या माध्यमातून भाष्य केलं. यावेळी रसिक श्रोत्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. तसंच जनार्दन काटकर, रमेश रावळकर यांच्यासह प्राध्यापक विद्यार्थीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पण प्रश्न कवितेच्या इब्रतीचा आहे दोस्ता. उद्या जर मला कोणी कवी म्हणून हाक मारली, तर कवितेने एकांतात अश्रू नकोत ढाळायला,